नाशिक लोकसभेसाठी स्वामी शांतीगिरी महाराजांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाचा पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणं झालंय, यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा झाली आहे, असं यावेळी स्वामी शांतीगिरी महाराज यांनी सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम असताना स्वामी शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार आणि जिंकणारच असा विश्वासही स्वामी शांतीगिरी महाराज यांनी व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, टेज मराठी न्यूज. अरे बूम खाली कर ना यार. महाराज, आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. भारत मातेच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी वंदन करून की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्ताला अत्यंत प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आज अनुराधा मूर्त असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरत आलेला आहे. महाराज, आपण भाजपकडनं देखील इच्छुक होता, भाजपच्या काही नेत्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे का उमेदवारीबाबत काही चर्चा झाली? हां, भाजपच्या अनेक जे पक्षश्रेष्ठ आहेत त्यांच्या समेत असतात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहेत. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे. तुम्हाला अपेक्षा आहे ते तुम्हाला उमेदवारी देतील अशी? तर बाबांना वाटतं की बाबांनी आधीच निर्णय केला की आमच्या पक्षाने अगोदर निर्णय केलेला आहे. जे आमचा जो विचार आहे, महत्त्वाचा विचार, ज्या पक्षाला वाटतं की बाबांचा जो विचार आहे तर त्या बाबांना आपण या ठिकाणी उमेदवार दिली पाहिजे की त्यांची इच्छा आहे आणि मग भगवंत जसं प्रेरणा देईल त्याप्रमाणे काम चालू राहील. बाबा, आपल्याला महायुतीकडून जर तिकीट मिळालं तर अपक्ष लढणार आहात का आपण? महायुतीने जर उमेदवारी दिली नाही तुम्हाला तर तुम्ही अपक्ष लढणार आहात का? पहिल्यापासून आमचा ठाम निर्णय झालेला आहे, कोणी तिकीट देऊ अगर न देऊ आपण दुसरा विसंबला त्याचा कारण संपला. पण आम्ही या ठिकाणी पहिला निर्णय केला की लढायचं आणि आपलं लढायचं आणि जिंकायचं. पण महायुती आणि महाविकास आघाडीचं तगडा जे आहे आव्हान असणार आहे कशा पद्धतीनं, म्हणजे आपल्याला विजयाची खात्री आहे? हो, आमचं ज्याने पूर्ण जुळलेलं आहे, आमच्या अपक्षामध्ये आम्ही निवडून येणार आहोत. बाबा, खरं तर महायुतीच्या अर्थात हिंदुत्ववादी मतांचं आपल्यामुळे विभाजन होणार आहे असं बोललं जात आहे आणि आपण विभाजनासाठी आपल्याला उभं केलं गेलेलं असं आता आरोप व्हायला लागले. हे अत्यंत हे चुकीचा विषय आहे. आम्ही पहिल्यापासून 2 वर्षापासून आमची तयारी चालू झाली आहे आणि आम्ही आमच्या स्वबळावर या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत. आपली ताकद आहे, आपल्या बरोबर मोठ्या प्रमाणात भक्त लोक आहेत, तरी सुद्धा महायुतीने आपल्याला तिकीट का ना करते, म्हणजे आतापर्यंत का बरं निर्णय एवढंच नाही झालं? कारण आपण मुख्यमंत्र्यांना पण भेटून आलेलो आहात. तो बघा, तो त्याच्या मर्जीमधला विषय आहे. तिने ठीक आहे.